भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याच्या 12व्या दिवशी जैशचं 12वं केलं आहे. भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईक हल्ल्यात 350 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे, तर यात जैशचे 3 अड्डेही नष्ट झाले आहेत. भारतीय वायुसेनेच्या कारनाम्याबद्दल देशभरातून जोरदार जल्लोष साजरा केला जात आहे. पनवेलमध्येही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व मिठाईचे वाटप करून जल्लोष साजरा केला, तसेच भारतीय वायुसेनेचे कौतुक केले आहे. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आज देशावरती 14 फेब्रुवारीला झालेला हल्ला हा निर्घृण होता आणि तितकाच तो निंदनीय होता, आणि त्या हल्ल्याला दिलेलं आज पहाटेचं उत्तर हे तितकंच अभिमानास्पद होतं. आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी या देशाच्या सर्व वीर जवानांचं आपल्याला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं ते उत्तर होतं. आज आपण सगळी मंडळी या ठिकाणी अभिमानानं सांगू शकतो, आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या घरातल्या मुलाबाळांना सांगू शकतो की हा देश या देशावरती होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याचं समर्थपणानं उत्तर देऊ शकतो. हा आत्मविश्वास हा तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं आभार व्यक्त करतो की पहिल्या दिवशी हल्ल्याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की या देशाच्या सैन्य बळाला आम्ही पूर्णपणे स्वातंत्र्य दिलंय, काय करायचं, केव्हा करायचं, कसं करायचं याचं पूर्ण स्वातंत्र्य या सैन्य बळाला दिलंय. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या या विश्वास ठेवल्यामुळे आज जे उत्तर दिलंय ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. खरं तर लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल केव्हाही वाजू शकतं, अशा वेळेला एखादी व्यक्ती सावध प्रतिक्रिया व्यक्त करेल, कारण आपण दिलेलं उत्तर हे योग्य ठरेल की नाही ठरेल, आपण दिलेल्या उत्तराचा रिॲक्शन काय येईल, आपण दिलेल्या उत्तरामुळे चीन सारखा देश काय करेल याचा कुठलाही विचार कुठलाही मुलाहीचा न बाळगता जे सैन्यबळ करेल ते योग्यच अशा पद्धतीचा निर्णय आणि निर्धार आपल्या पंतप्रधानांनी केला. आणि आज त्यांचा हा निर्धार त्यांचा निर्णय योग्य ठरवण्याचं काम या देशाच्या सैन्यबळानं केलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करावं तितकं थोडंच आहे. मला निश्चितपणानं सांगावं असं वाटतं की देशाच्या पंतप्रधानांनी 2014 साली सांगितलं होतं, मैं इस देश को झुकने नहीं दूंगा, मैं इस देश को रुकने नहीं दूंगा. आज सगळी चॅनल्स आपण बघूया, काही काही विरोधी चॅनल्स होती की जी देशाच्या पंतप्रधानांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना या ठिकाणी त्यांना त्यांची निंदा करत होती, त्यांना कुठं ना कुठंतरी त्यांच्यावर टीका करत होती. आज हे सगळे चॅनल्स मिळून या देशाच्या पंतप्रधानांचा गौरव करतायत. हा तुमचा आमचा सगळ्यांचा सन्मान आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.